आतापर्यंत आपण दोन प्रकारे रेषात्मक समीकरणाचा अभ्यास केला. आज या व्हिडिओमध्ये आपण वर्गसमीकरणाबाबत जाणून घेऊ. मागच्या भागात तुम्ही बहुपदे पॉलिनॉमियल म्हणजे काय असतं ते शिकलात. तुम्हाला बहुपदी वर्गसमीकरण म्हणजे काय ते आठवतं का? वर्गसमीकरणाचे सामान्य रूप काय असेल ते तुम्ही सांगू शकता का? अरे वा, छान. बहुपदी वर्गसमीकरणाचे सामान्य रूप म्हणजे ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी होय. तर चला, वर्गसमीकरण म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. वर्गसमीकरण कसे असेल हे तुम्ही सांगू शकता का? वर्ग बहुपद पी एक्स बरोबर ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सीच्या साठी. जेव्हा वर्ग बहुपदाला कुठल्याही अचल संख्येबरोबर ठेवले जाते तेव्हा बहुपद वर्गसमीकरणात रूपांतरित होतात. इथे ए बी आणि सी ह्या वास्तविक संख्या आहेत आणि ए ची किंमत शून्य होऊ शकत नाही. चला, ह्या निकषाच्या आधारे वर्गसमीकरणाला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मोहनचे वडील त्याच्यापेक्षा 22 वर्षांनी मोठे आहेत. 3 वर्षांनंतर त्या दोघांच्या वयाचे गुणोत्तर 270 इतके होईल. तर मोहनचे सध्याचे वय काय असेल? समजा मोहनचे सध्याचे वय आहे एक्स वर्षे, तर त्याच्या वडिलांचे वय असेल एक्स अधिक 22 वर्षे. 3 वर्षांनी मोहनचे वय एक्स अधिक 3 वर्षे आणि वडिलांचे वय एक्स अधिक 22 अधिक 3 म्हणजे एक्स अधिक 25 वर्षे असेल. म्हणजे त्यांच्या वयाचे गुणोत्तर बरोबर एक्स अधिक 3 गुणिले एक्स अधिक 25. सोडवल्यानंतर 270 बरोबर एक्सचा वर्ग अधिक 28 एक्स अधिक 75 असे उत्तर येते. आपण बघू शकतो की उजवी बाजू वर्ग समीकरण आणि डावी बाजू स्थिर आहे. आता आलेल्या उत्तरातून वर्ग समीकरणाची स्थिर बाजू सोडवूया. सोडवल्यानंतर एक्सचा वर्ग अधिक 28 एक्स वजा 195 बरोबर 0 असे उत्तर येते. म्हणजेच मोहनचे सध्याचे वय समीकरण एक्सचा वर्ग अधिक 28 एक्स वजा 195 बरोबर 0 ला संतुष्ट करते. या व्हिडिओमध्ये आज आपण द्विघात समीकरण आणि द्विघात समीकरणाच्या मानक रूपाचा अभ्यास केला. आज आपण जे या व्हिडिओत शिकलो त्याचा अभ्यास काही रंजक उदाहरणांद्वारे पुढच्या व्हिडिओत करूया.